गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते त्याआधी जाणून घेऊयात की यू एस मार्केटमध्ये काल रात्री काय झालं तर फक्त यू एस मार्केटच नाही तर काल आपलं मार्केट आणि यू एस मार्केट दोघेही पुन्हा एकदा ऑल टाईम हायला पोहोचलेले आहेत आता विचार करा की एखादा हायवे आहे आणि त्या हायवेवरती दोन कार्स चाललेल्या आहेत आणि त्या कार्स अगदी हाय स्पीडमध्ये चालल्या आहेत त्यामुळे झालं आहे काय की ॲक्सिडेंट कधी होऊ शकतो आता मी असं का म्हणतो आहे ते तुम्हाला सांगतो कारण मार्केट वरती जात आहे हा प्रॉब्लेम नाही आहे परंतु मार्केट ज्या पद्धतीनं वरती जात आहे विदाउट रिट्रेसमेंट हे चुकीचं आहे कारण हे कुठल्याही आपण काय म्हणतो त्याला की बेसिक्समध्ये बसत नाही आहे कारण तुम्ही विचार करा की चार जून जेव्हा लोकसभेचा निकाल होता तेव्हा मार्केटनं जो बॉटम बनवला त्यानंतर मार्केटनं मागं वळूनच पाहिलं नाही ऑलमोस्ट एक महिना होऊन गेला आहे आणि या महिन्यामध्ये खूप सारे मेजर मेजर इव्हेंट्स आहेत आणि तरीही मार्केट मागे वळून पाहायचं काही नाव घेत नाही आहे म्हणजेच काय की ज्या लोकांनी जे मोठमोठे प्लेयर्स आहेत त्यांनी जेव्हा चार जूनला बा मार्केट बॉटम आउट झाल्यानंतर जेव्हा बाईंग केलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळेच तर मार्केटवर आले ना कारण रिटेलर्सकडे एवढे पैसे नाही आहेत की ते मार्केट मूव करू शकतात मग त्या लोकांनी कुठेतरी प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे जर प्रॉफिट बुक होत नसेल आणि मार्केटमध्ये रिट्रेसमेंट येऊन पुन्हा जर मार्केटवर जात नसेल तर मग प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या आता कालपर्यंत जो पी सी आर म्हणजेच पुटकॉल रेशो हा वन पॉईंट फायच्या खाली होता तर काल जी मार्केटमध्ये अनएक्सपेक्टेड रॅली आली हंड्रेड पॉईंट्सची त्यानं तो पी सी आर फार हायपर झाला आहे तो पी सी आर गेला आहे वन पॉईंट फाईव्ह फोरवरती की जो आता रेड झोनमध्ये आहे हे लक्षात ठेवा आता मी असं का म्हणतोय बा जनरली मार्केट शंभर दीडशे पॉईंट आरामात मूव्ह होत होतं परंतु पी सी आर हायपर होत नव्हता वन पॉईंट फाईव्ह क्रॉस करत नव्हता परंतु कालच्या शंभर पॉईंटच्या रॅलीनं सुद्धा शंभर सव्वाशे पॉईंटच्या रॅलीनंही मार्केट एकदम हायपर झालं आता काल मार्केटमध्ये म्हणजे मी काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट कन्सॉलिडेट करणं गरजेचं कर आहे हायर साईडला परंतु मार्केटनं काल रॅली केली त्याच्यामागे कारण एकच होतं ते म्हणजे यू पी गव्हर्नमेंटनं जे काही टॅक्सेस आहेत हायब्रिड कारवरचे तर ते रिड्यूस केलेत त्यामुळे मारुतीनं काल रॅली केली कारण सगळ्यात मोठा बेनिफिशरी हायब्रिड कार्सचा मारुती आहे आता तुम्ही विचार करा की सगळ्या प्रकारचे जे काही ऑटो कंपनीज आहेत तर त्यांचे स्टॉक्स जे आहेत तर ते काल पळालेत परंतु त्यांना पळणं गरजेचं आहे का पहा नाही कारण हायब्रिड कार्स ज्या आहेत तर त्या मेनली मारुतीच्या आहेत फक्त मारुतीच्या बाकी कंपन्यांना त्याचा फार फायदा होणार नाही म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर न्यूजमुळे आलेली जी काही रॅली होती काल तर ती आज संपलेली आहे हे लक्षात ठेवा ती कंटिन्यू नाही होऊ शकत कारण त्याच्यामध्ये तेवढा दम नव्हताच आता आपण जर कालचा फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचा डेटा जर पाहिला तर फॉरेन इन्स्टिट्यूशननं हार्डली तीनशे कोटींचं बाईंग केलं की के जे आपण ॲग्रेसिव्ह बाईंग नाही म्हणू शकत आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं ऑलमोस्ट दीड हजार कोटींच्या आसपास बाईंग केलं की ज्याला आपण ठीक म्हणजे बऱ्यापैकी अग्रेसिव्ह बाईंग म्हणू शकतो मार्केट एवढ्या हायर साईडला असतं नाही म्हणजेच काय कुणी प्रॉफिट बुक करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट फ्लॅट ओपन होणार आहे पुन्हा कालसारखाच सिनेरिओ की मार्केट फ्लॅट ओपन होत आहे दहावीस पॉईंट इकडे तिकडे फक्त प्लस मायनस परंतु मार्केट आज एकदम हायर लेवलला आहे चोवीस हजार पाचशेच्या अगदी जवळ आहे म्हणजे ऑलमोस्ट पन्नास साठ पॉईंट फक्त दूर आहे आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर आता कॉल रायटर्स देखील वाढायला लागलेत पंचवीस हजारावरती चोवीस हजार पाचशे वरती, वरती। आता तुम्ही विचार करा की चोवीस हजार पाचशे जर मार्केटनं क्रॉस केला तर एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होऊ शकतं आणि मार्केट सरळ चोवीस हजार सातशेवरती जंप मारू शकतं कारण हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे तिथे आणि जर ते झालं नाही तर चोवीस हजार पाचशेवरनं एक चांगल्यापैकी सेलिंग आपण पाहू शकतो की जे आपण कन्सॉलिडेशन झोनमध्ये मार्केटला घेऊन जाऊ शकतं मार्केट बेरिश नाही ह्या लक्षात ठेवा परंतु आता तुम्ही लक्षात घ्या की काल ज्या काही न्यूज आल्या त्याप्रमाणे मला असं दिसतंय की मार्केटला पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत ते पडत नाही कसं पहा एक दि एक एक दिवसापूर्वीच जे काही आपले चंद्रचूड आहेत जस्टिस तर त्यांनी सुद्धा सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये जे काही एवढं लोकांचं पार्टिसिपेशन वाढलेलं आहे आणि त्याच्यावरती सेबीनं थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे की इथे काही गडबड होऊ नये म्हणून त्यानंतर काल सेबीने जी काही टीम अपॉइंट केली होती की एफ एन काय काय करता येऊ शकतं जेणेकरून रिटेलर्सला लॉस होणार नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही रेकमेंडेशन दिले त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर रेकमेंडेशन हे आहे की प्रायजेस आता ज्या ऑप्शन्सच्या आहेत ते इन्फ्लेट होऊ शकतात की जेणेकरून ते सर्वसामान्य माणसांच्या अफोर्डेबिलिटीच्या थोडंसं वरती जाईल म्हणजेच काय ऑटोमॅटिक ज्यांच्याकडे फार कमी पैसे आहेत ते मार्केटमधनं आउट होतील म्हणजेच काय सध्याचं जे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे ते पाच लाख आहे हे वाढवून वीस लाखाच्या वरती नेण्याची त्यांची शिफारस आहे म्हणजेच पाच चोकवीस कमीत कमी वीस जरी झालं तरी आज जो काही ऑप्शन बाय करायला तुम्हाला स समजा तीन चार हजार रुपये लागत असतील तर त्याची प्राईज ही चारपट होईल हे लक्षात घ्या मग तुम्ही तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या प्राईज देऊन तुम्ही बाय करू शकता का मग त्यांना तुमचा आर वाय जो आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा इम्पॅक्ट होणार मग या सगळ्या गोष्टी पाहता लोक इक्विटीकडे शिफ्ट होतील किंवा व्हावेत असं सेबीला वाटतं आणि अजूनही बरेचसे रेकमेंडेशन्स आहेत की जे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या मार्केटसाठी थोड्याशा निगेटिव्ह आहेत परंतु मार्केट एवढ्या युफोरिक स्टेजला आहे की मार्केट त्या निगेटिव्ह गोष्टींना स्वतःवरती इम्पॅक्ट होऊच देत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की मार्केटचा मार्केटमध्ये मा ते त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार नाही कुठेतरी शॉर्ट कवरिंग किंवा मग आपण काय म्हणतो लॉंग अनवाइंडिंग जे आहे तर ते जर ट्रिगर झालं आणि मार्केट जर खाली यायला सुरुवात झाली तर मग मात्र फार गडबड होईल कारण प्रॉब्लेम हा आहे की जे लोक हायर स्लॅ स्लॅबला किंवा हायर स्टेजला इक्विटीमध्ये बाय करतील तर ते लोक फार अडकतील त्यामुळे पी सी आर जो आहे तर तो एकदम हायफर झाला आहे त्यामुळे आज थोडंसं कॉन्शियस होऊन तुम्ही ट्रेड करा इन्व्हेस्टमेंट करा आणि जर तुम्हाला स्विंग ट्रेड शोधायचे असतील किंवा मग तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडं थांबा थोडं थांबा मार्केटला थोडंसं रिट्रेस होऊ द्या एक बॉटम बनवू द्या चांगल्यापैकी तिथे तुम्हाला एक चांगल्यापैकी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते की जिथं तुम्हाला फ्युचरमध्ये चांगल्यापैकी रिटर्न्स देखील पाहायला मिळतील कारण तुम्हाला सांगतो कारण लास्ट इयरमध्ये दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मार्केट एकोणीस हजाराला होतं आज मार्केट आहे चोवीस हजार पाचशेच्या आसपास म्हणजेच पंचवीस हजार ते या महिन्यामध्ये मे बी बिफोर आ, बजेट टच करू शकतं किंवा मग बजेटमध्ये टच करू शकतं मग तुम्ही विचार करा जर इंडेक्सने दिलेलं रिटर्न जर तुम्ही पाहिला तर तो पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे आठ महिन्यामध्ये होऊ शकतं काय टेक्निकली पॉसिबल आहे का फिजिबल आहे का आणि सस्टेनेबल आहे का याचा विचार तुम्ही करायला पाहिजे ने तर माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर हे पॉसिबल नाही आहे ट्वेंटी पर्सेंटपर्यंतचे रिटर्न्स ॲक्सेप्टेबल आहेत विद इन वन इयर परंतु आठ महिन्यामध्ये अजून चार महिने शिल्लक आहेत आठ महिन्यामध्ये जर तुम्ही पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न जर तुम्हाला इंडेक्सनं दिलेत तर तेवढी इकॉनॉमी ग्रो झालेली आहे का अंडरलाईंग ॲसेट ग्रो झाली आहे का याचाही विचार आपण कुठेतरी करायला का पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट न्यूजवरती नाही चालू शकत फंडामेंटली सपोर्ट झालाच पाहिजे तर मग पाहूयात की आता येणारे रिझल्ट आहेत गुरुवारपासून सुरू होत आहेत बघूयात काय आहे म्हणजेच उद्याचाच दिवस आता जर आपण आत्ताची एक्सपायरी जर पाहिली निफ्टीची तर त्याच्यामध्ये चोवीस हजार डाऊन साईडला चोवीस हजार पाचशे अप्पर साईडला अशा पद्धतीनं ओपन इंटरेस्ट हायेस्ट जनरेट झालेला आहे आणि जर आपण मंथली पाहिलं तर सेम चोवीस हजार ते पंचवीस हजार अशा पद्धतीनं मार्केटमध्ये मा ओपन इंटरेस्ट शिफ्ट झालेला आहे आणि आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे बँक निफ्टी आज व्हॉलटाईल होऊ शकते हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे पाहूयात की आज मार्केटमध्ये काय घडू शकतं ते तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं सेफ राऊंड ट्रेड केलेलं कधीही चांगलं आय होप तुम्हालाही ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माहिती नक्कीच उपयोगी पडत असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली लिस डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं डिमेट अकाऊंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद